आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सानिकाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा, शिर्डीकरांनी केली मागणी. शिरोळ तालुक्यातील शिर्डी येथील शिर्डी हायस्कूल शिर्डीच्या 10वीच्या वर्गातील शिकणारी विद्यार्थिनी कुमारी सानिका नामदेव माळी हिच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय मार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी आणि तिच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या शिक्षक निलेश बाळू प्रधाने यास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांनी केली आहे. कुमारी सानिका माळी हिचा विष प्रयोगामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे शिर्डी गावात संताप व्यक्त होत असून कुमारी सानिकास विषारी कीटकनाशक शिक्षक निलेश प्रधाने यांनाच आणून दिल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे. त्यामुळे प्रधाने यास कठोरात कठोर शासन व्हावं याकरिता शिर्डीत गुरुवारी रात्री कॅन्डल मार्च काढण्यात आला. प्रधाने याच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करून गावातील मुख्य चौकात पुतळ्याचं दहन करण्यात आलं. शुक्रवारी सकाळी शिर्डी ग्रामस्थ आणि तरुण कार्यकर्त्यांनी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. नायब तहसीलदार संजय काटकर यांना मागणीचं निवेदन दिलं असून निष्पाप सानिकाचा अत्यंत निर्दयीपणे जीव घेतला आहे. मृत्यूस जबाबदार असणाऱ्या संबंधित शिक्षकाची संपूर्ण सखोल चौकशी करून त्या नराधमास कठोरात कठोर शिक्षा द्यावी. या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करून पीडित माळी कुटुंबियास योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे. मुलीवर जो पाण्यातून विष प्रयोग झालेला आहे, ज्या शिक्षकाने ते केलेलं आहे त्याला योग्य ते शासन व्हावं, चौकशी पूर्ण होऊन त्याला कडक शासन व्हावं, पुन्हा असं त्या हायस्कूलमध्ये घडू नये आणि शासनामार्फत योग्य ती चौकशी व्हावी अशी आमच्या ग्रामस्थाची नम्र विनंती. कुमारी सानिका नामदेव माळे जेव्हा 25 तारखेला विष बाधेतून जे त्याचा मृत्यू झाला, त्या मृत्यू गौरव असणाऱ्यावर कठोर कठोर कारवाई त्याची सीबीआय मार्फत चौकशी होईल या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी शिर्डी हायस्कूल प्रशासन आणि शिक्षकांना तसेच तहसीलदारांना आज एक निवेदन दिलं आहे. त्या निवेदनाने असं स्पष्ट केलं आहे की याला जर योग्य नाही मिळाला तर शिर्डी गावामध्ये एक मोठा उद्रेक होईल आणि त्याला पूर्णतः शासन वाढवेल यासाठी सर्व ग्रामस्थांनी घेतलं जमलो. यावेळी कुमगोंडा पाटील, राहुल सूर्यवंशी, सुनील माळी, रवींद्र खवाटे, प्रवीण माळी, सुकुमार रोजे, शंकर माळी, बाळगोंडा पाटील, शांतीनाथ चौगुले, किशोर गंगधर, कुबेर गुरव, अनिल पाटील, पंकज परीट, बंडू पाटील, शांतीनाथ चौगुले, बाळासो गुरव, महावीर आलासे, शुभम कुंभार, प्रतीक बन्ने, रघुनाथ मगदुम, अप्पासो पाटील, राजगोंडा पाटील, राजकुमार कोगनोळे, अनिल पाटील, गोमटेश पाटील, विनोद हुग्गे यांच्यासह शिर्डीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुमारी सानिका माळी हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सैतानी प्रवृत्तीचा शिक्षक निलेश बाळू प्रधाने याला ताबडतोब सेवेतून बडतर्फ करावं अशा मागणीचं निवेदन शिर्डी हायस्कूल शिर्डीचे मुख्याध्यापक व ज्ञानदीप प्रसारक मंडळाच्या संचालकांना शुक्रवारी देण्यात आलं. कुमारी सानिका माळी हिच्या मृत्यूनंतर शिर्डीत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. सैतानी प्रवृत्ती असलेले शिक्षक निलेश प्रधाने यांनी केलेल्या कृत्याचा शिर्डीकरांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच अशा प्रकारच्या विद्यालयाला कलंकित करणारे कृत्य शिक्षकांकडून होऊ नये याची काळजी घ्यावी अशी मागणी त्यांनी दिलेल्या निवेदनात केलेली आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून कॅमेरामन ऋषिकेश बावचे सह विशेष प्रतिनिधी संदीप इंगळेसह चंद्रकांत भाट.